नमस्कार, मी स्वप्नील, झूमो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। हे सरकार कुंभकर्णी निद्रेत आहे, भाजपचं विधान। बांबवडेतील छत्रपती शिवरायांचा पुतळा सनदशीर मार्गाने पुन्हा बसवणार। मंदिर उघडण्यासाठी भाजपचं राज्यभरामध्ये आंदोलन। मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकारच्या घोषात भाजपाचं सोलापूरमध्ये आंदोलन। मद्यालय सुरू, देवालय बंद, हे उद्धवा अजब तुझे सरकार। श्रद्धावंत भाविकांसाठी देवालयाची दारं अजूनही बंदच ठेवलेली असल्यामुळं हे सरकार कुंभकर्णी निद्रेमध्ये आहे। झोपी गेलेल्या कुंभकर्णाची प्रतिकात्मक प्रतिमा तयार करण्यात येणार आहे। कुंभकर्ण रूपी सरकारला जाग करण्यासाठी पुणे शहर भाजपनं आंदोलन केलं। घंटानाद, शंखनाद, भजन, तुतारी अशी पारंपरिक वाद्य वाजून या आधुनिक कुंभकर्णाला जाग करण्याचा प्रयत्न केला गेला। या अभिनव आंदोलनाला सरकार आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यामध्ये ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी येथे आंदोलन करण्यात आलंय। राज्यामध्ये महाआघाडीचं सरकार काम करत आहे। हे काम करत असताना महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या भावना लक्षात न घेता हे सरकार काम करतंय। राज्यातल्या 12 कोटी जनतेची मागणी आहे की राज्यातले मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे हे सगळे खुले झाले पाहिजेत। लोकांना तिथे जाऊन दर्शन घ्यायचंय, परमेश्वराशी सान्निध्य देऊन भावना आपल्या प्रकट करायच्यात। परंतु सरकारने दारूचे दुकानं चालू केलेत, रेस्टॉरंट चालू केलेत, मॉल्स चालू केलेत, या सगळ्या गोष्टी चालू करत असताना मंदिर, मस्जिद, चर्च चालू करायला सरकार विसरलंय। हे सरकार समोर असलेल्या कुंभकर्णासारखं ढोंगी सरकार आहे, झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे। मागे आम्ही आंदोलन करून देखील हे सरकार जाग झालेलं नाहीये। आता या सरकारला जाग झालं पाहिजे। या सरकारला जाग करण्यासाठी आम्ही आज जोगेश्वरी मंदिरासमोर, पुण्याचं ग्रामदैवत आहे, त्याच्यासमोर आंदोलन करतंय। एकूणच पाहिलं तर हे सरकार फक्त बदल्यांच्या मागे लागलेलं आहे। 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी अशा मोठ्या मोठ्या बोल्या लावायच्या आणि केवळ अधिकाऱ्यांकडनं पैशांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करायची, हे काम सरकारचं चाललंय। म्हणून आमची सरकारला या माध्यमातून विनंती आहे, इशारा आहे की सरकारने त्वरित सर्व धर्मांचे धार्मिक स्थळं चालू केले पाहिजेत। अन्यथा भारतीय जनता पार्टी याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करेल आणि रस्त्यावरती उतरेल। कोल्हापूर मधील बांबवडे मधील छत्रपती शिवरायांचा बेकायदेशीर पुतळा पोलिसांनी हटवला असला तरी सनदशीर मार्गाने पूर्ण परवानगी घेऊन या ठिकाणी पुन्हा छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवणार असल्याचा निर्धार सर्वपक्षीय संघटनेनं केला। आज पुकारण्यात आलेला बंद तसाच ठेवत उद्यापासून म्हणजेच गुरुवार दिनांक 14 पासून सर्व व्यवहार सुरू ठेवणार असल्याचं शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नामदेव गिरी यांनी सांगितलं। सोमवारी मध्यरात्री बांबवडे तालुका शाहूवाडी या ठिकाणी मुख्य चौकामध्ये अज्ञातांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती, त्यामुळं बेकायदेशीर पुतळा जिल्हा प्रशासनानं हटवला होता। त्याचा निषेध म्हणून बांबवडे मलकापुरातील सर्व संघटनांनी बंदची हाक दिली होती। त्यावर आज सर्व संघटना आणि प्रशासन यांच्यात बैठक झाली। पोलीस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी सर्व संघटनांना आवाहन केलं, कोणतंही गैरकृत्य न करता प्रशासनाला सहकार्य करा, पुतळा पूर्ण बसवण्यासाठी परवानगी देण्यात येईल असं आवाहन केलं। त्यावर अज्ञातांविरोधातील तक्रार मागे तर त्याचा शोध घ्यावा अशी मागणी करत सर्व संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सनदशीर मार्गाने पुतळा पुन्हा बसवू असा निर्धार केला। प्रशासनासोबत बैठक झाली, काय झालं या बैठकीत? आजचा जो बंद आहे तो कालची जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधात स्वयंघोषित बंद केलेला आहे। मग ह्याला बाबा स्पेसिफिक कुणी सांगितलेलं नाही बंद करा म्हणून। आणि आजचं प्रशासन म्हणजे आजचे आमच्या इथले स्थानिक तहसीलदार बिराजदार साहेब किंवा आपले DYSP साहेब अमृत, प्रशांत अमृतकर, आमच्या इथले चौधरी साहेब, सगळ्यांची एक कॉमन आता मिटिंग झालेलं आहे कालच्या स्थळाच्या ठिकाणी। तर त्यांचं एकच मत आहे की तुम्ही आमच्याकडं लिगली मागणी करा, आम्ही आमच्या स्थळावरती त्याचा पाठपुरावा लगेच करून देतो। काल तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्यात कालच्या घटनेच्या दरम्यान बोलणंही झालेलं आहे की तुम्ही ह्या घटनेची जी मागणी आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी लिगली करा, त्या मागणीला कलेक्टर साहेबसुद्धा म्हटलेलं आहेत की मी ताबडतोब तुम्हाला परवानगी देतो। मग आज आम्ही शिवभक्तांना असं आवाहन केलेलं आहे की आपण आता सनदशीर मार्गाने जाऊ, कायदेशीर मार्गाने जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आता अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा करावा,
आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर महिन्याभरात कशी आम्हाला परमिशन मिळेल याचा आम्ही विचार करून आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना पण विनंती केलेला आहे की तुम्ही शासकीय अधिकारी आहातच पण एक शिवभक्त म्हणून आम्हाला यात तुम्ही सहकार्य करावं आणि लोकांच्या ज्या भावना आज इथं कालच्या ज्या थोड्या दुखावलेल्या आहेत त्यात तुम्ही आज आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की प्रशासनाला पण सहकार्य करायचं आहे आणि आजचा बंद हा आजचा स्वयंघोषित असल्यामुळे आजचा असाच राहील पण उद्यापासून मार्केट आपलं जसं आहे तसं सुरळीत तालुका राहील त्यात काही शंका नाही. मी नामदेवगिरी शिवसेना उपजिल्हाप्रमुख. राज्यातील मंदिरं उघडण्यात यावी या मागणीसाठी भाजपातर्फे राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहेत. नवी मुंबई भाजपातर्फे देखील कोपर खैरणे येथील दत्त मंदिराच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. घंटानाद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्थहाक घालण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं. यावेळी राज्यात मदिरेला परवानगी नाकारून मंदिराला परवानगी देण्याची खरी गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. सोलापूर भाजपच्या वतीनं महाराष्ट्रभरातील मंदिरं उघडावीत यासाठी आंदोलन छेडलं गेलंय. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधील कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिरासमोर भाजपकडून भजन आंदोलन करण्यात आलं. मंदिरं बंद उघडले बार उद्धवा धुंद तुझे सरकार च्या जयघोषामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. या आंदोलनामध्ये सोलापूरचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख हे सहभागी झालेले होते. जोपर्यंत महाराष्ट्रातील देवालय सुरू होणार नाहीत तोपर्यंत भाजपा आंदोलन करतच राहणार असा इशारा देखील यावेळी विद्यमान खासदार आणि आमदारांनी दिला आहे. राज्यामध्ये अनलॉक 5 प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र राज्यातील मंदिराचे दरवाजे अद्याप बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. त्यानुसार कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे जिल्हा भाजपच्या वतीनं टाळ मृदुगांच्या गजरामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी मद्यालय सुरू देवालय बंद असा खडा सवाल राज्य सरकारला केला आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. याचाच एक भाग म्हणून मिरजकर तिकटी येथे सकाळपासून कोल्हापूर जिल्हा भाजपच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. राज्यात अनलॉक 5 प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र राज्यातील मंदिरांचे दरवाजे बंदच आहेत. महसुलासाठी राज्य सरकारनं मद्यालय सुरू केली मात्र मंदिरं बंद ठेवलेली आहेत. उघडले बार गजब तुझे सरकार अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हातात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान टाळ मृदुगांच्या गजरामध्ये भजन कीर्तनाच्या माध्यमातून सरकारला मंदिर उघडण्यासाठी साकडं घालण्यात आलं. तुम्ही काय सांगाल आज भाजप मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करतात, कोल्हापुरात देखील तुम्ही आंदोलन करतात? गेले 7 महिने महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट गडद होत झालं. देशभरामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचार फार झाला, प्रसार फार झाला. यावर आम्ही समजू शकलो की पहिल्यांदा कायच उघडण्याबद्दल मागणी केली नाही, राजकारण केलं नाही, पण सध्या मॉल सुरू, देशी दारू दुकान सुरू, मद्यालय सुरू, सगळं सुरू, पण मंदिरं बंद. आणि आमचं असं म्हणणं आहे की हिंदू धर्मात अध्यात्माला अत्यंत महत्त्व आहे. कुठलाही भाविक हा मंदिरामध्ये गेला की मानसिक त्याचं ताण कमी होतो, म्हणून अशी आमची मागणी राहिली की बाबा आता मंदिरं उघडा. यासाठी घंटानाद आंदोलन केलं पण सरकारला ऐकूच गेलं नाही, त्यामुळे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. आणि आमची त्यामुळे मागणी होती की सगळं उघडलंय, जिथं माणूस जाऊन शांत होतो, जिथं माणूस सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळू शकतो. मद्यालयामध्ये, रेस्टॉरंटमध्ये, मॉल्समध्ये गेलं की मास्क काढला जाणार आहे, पण मंदिरामध्ये गेलेला माणूस मास्क काढायची काही गरज नाही. त्यामुळं मंदिरं कधीच उघडायला पाहिजे होती, पण उद्धव ठाकरेंनी आयुष्यभर हिंदुत्व जगले, ज्यांनी अध्यात्म मांडलं ते आता कुठंतरी काँग्रेसमध्ये झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांना हे काही ऐकू जात नाही, आमचा आवाज ऐकू जात नाही. त्यामुळं आजच्या आंदोलनाद्वारे आमची अशी मागणी आहे की आमची मंदिरं, आमची श्रद्धास्थानं त्वरित मोकळी करा, त्वरित दर्शनासाठी खुली करा, अशी आमची मागणी असणार आहे. दिसत नाही का तुमच्या डोळ्यावरची झापड उघडतच नाही आहे, तुम्ही झोपेतलं सोन घेतले असं आम्ही इथं म्हणू इच्छितो. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारनं मंदिर उघडण्याऐवजी मदिरालय उघडली, यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचा याला तीव्र विरोध असून सरकार जनतेच्या भावनांशी खेळत आहे असा आरोप करत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नंदुरबारमध्ये आंदोलन करण्यात आलं. नंदुरबार शहरातील गणपती मंदिर परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व खासदार हिना गावित यांनी केलं. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यामध्ये मॉल उघडले, बार देखील उघडले. येत्या काही
दिवसात थिएटर देखील उघडली जातील, पण मंदिर उघडण्याबाबत शासन निर्णय का घेत नाहीये? जनता देवदर्शनासाठी आतुर झालेली असून सरकारने त्यांच्या भावनांचा आदर करावा आणि मंदिरं उघडावीत. येत्या आठवडाभरामध्ये जर मंदिरं उघडली नाही तर भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरेल आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल, असे खासदार हिना गावित यांनी सांगितलं आहे. अजब कारभार आपण आज महाराष्ट्रभरमध्ये पाहतोय. आज हॉटेल्स उघडून गेले, रेस्टॉरंट्स उघडून गेले, मॉल्स उघडून गेले, बार उघडून गेले, परंतु मंदिरं अजून उघडण्यासाठी कुठलंही पाऊल या महाविकास आघाडी सरकारने, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी कुठलंही पाऊल घेतलेलं नाही. आम्ही आज नंदुरबारच्या या गणपती मंदिरच्या समोर या ठिकाणी बसून आंदोलन करत आहोत. माझ्या जन्मापासून मी हे मंदिर कधीही बंद पाहिलं नाही आणि कोविडच्या या काळामध्ये सगळंच लॉकडाऊन असल्यामुळे काही महिने हे मंदिर बंद होतं, पण आता हळूहळू अनलॉकची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये जर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्स सुरू करायला सरकार परवानगी देत आहे तर लोकांच्या आस्थेचं, लोकांचं भावनिक असं असलेलं मंदिरं असेल, इतर सर्व देवस्थानं असतील, वेगवेगळ्या समाजाचे धर्मस्थळं असतील, हे उघडण्यासाठी देखील सरकारने परवानगी दिली पाहिजे आणि हे उघडलं पाहिजे. आज अनेक वर्षापासून लोक विनाखंड पाडता या वेगवेगळ्या धर्मस्थानांमध्ये दररोज दर्शनाला जात असतात. अनेकांच्या भावना या जुडलेल्या असतात या धर्मस्थानांशी आणि यामध्ये अनेकांना मंदिरांमध्ये येऊन किंवा इतर धर्मस्थानांमध्ये येऊन त्या ठिकाणी दर्शन केल्यानंतर एक समाधान त्यांना वाटतं. त्या ठिकाणी पूजा अर्चना केल्यानंतर त्यांना आपल्याला आपल्या मागे परमेश्वराचा आशीर्वाद आहे. सांगली जिल्ह्यातील मिटकी गावचा पाझर तलाव वाहून गेलाय. तलावाचं बांधकाम पूर्ण झालेलं असून या तलावामध्ये टेंबू योजनेचं पाणी येतं. काल अचानक पाऊस पडल्यानं तलावात भरपूर पाणी आल्यानं तलाव फुटलेला असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. ओढ्यालगतच्या विहिरी बुजलेल्या आहेत तर अनेकांची शेतं वाहून गेली आहेत. या नुकसानीची पाहणी माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर, सरपंच चंद्रकांत पावणे आणि इतर ग्रामस्थांनी केली. मिटकी तलावाचा सांडवा चुकीच्या पद्धतीनं काढलेला आहे, त्यामुळे तलावातील पाणी सांडव्यातून बाहेर पडलेलं नाही आणि सांडव्यातून पाणी बाहेर न पडल्यामुळं तलाव फुटला. मुसळधार पावसानं करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या तलावाचं सांडव्याचं बांधकाम वाहून गेल्यानं हा तलाव फुटलेला आहे. आज आटपाडी तालुक्यामध्ये रात्री भरपूर पाऊस झाल्यामुळं, ढगफुटी झाल्यामुळं या आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे. तसेच या मिटकी गावामध्ये हा मोठा तलाव पावसाच्या भरपूर पाण्यामुळं वाहून गेलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे चौपाईचे अधिकारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, BDO सर्व इथं बोलवले आहेत. ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा पंचनामा इथं होणार आहे आणि त्याला आम्ही जिल्हा परिषदमधून जास्तीचा निधी कसा मिळतोय हे आम्ही तिथं बसून ठरवणार आहे आणि निधी जास्तचा मिळवून द्यायचा आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो, ज्याचे ज्याचे नुकसान झाले त्यांनी आपले पंचनामे तलाठी ओलेकर यांच्याकडून करून घ्यावेत आणि हा तलाव लवकरात लवकर दुरुस्त करायचा हे आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं प्रयत्न करू आणि आता तलाव जो आपण करू तो भरीव काम आणि सांडव्याचं काम मला वाटतंय आणि काही 2 फूट खोल करावं लागेल ते सुद्धा आम्ही तिथं अधिकारी आणि पंचायत समितीचे अधिकारी बसून ठरवू. ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना 100% भरपाई द्यायचा आपण शासनाकडून 100% प्रयत्न करू. राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शिरपूरमध्ये भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या या आंदोलनाला विविध धार्मिक संघटनांच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलन प्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. शिरपूर शहरातील यशवंत बालक मंदिर जवळील श्री राम मंदिर येथे आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आलं.
काही धार्मिक संघटनेच्या सदस्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. दरम्यान कोरोनामुळे 7 महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, परंतु केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारनं लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्यानं शिथिलता प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. अनलॉकच्या 4th टप्प्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टींना अटी आणि शर्तींच्या अधीन राहून सूट मिळालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व मंदिरं देखील उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी धार्मिक संघटना तसेच जनतेकडून केली जाते आहे. कोरोनामुळे राज्यभरातील मंदिरं मागील अनेक महिन्यांपासून बंद आहेत, त्यामुळे बंद करण्यात आलेली सर्वच मंदिरं उघडण्यात यावीत या मागणीसाठी राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात आली. राजूरमधील गणपती मंदिरासमोर भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष दानवे आणि आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या उपोषणादरम्यान भजनं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरं उघडण्याची मागणी केली. राज्य सरकारनं तातडीनं मंदिरं उघडण्याबाबत निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपच्या वतीनं देण्यात आला आहे. बरेचशा राज्यातली सर्व मंदिरं आज सर्वसामान्य जनतेसाठी खुली करण्यात आलेली आहे, परंतु महाराष्ट्र राज्यातलं बेधुंद सरकार या सरकारला जाग आणण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आज या राम मंदिराच्या समोर बडी सडकमध्ये जालन्याला सर्व भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व भाविकांच्या आणि सर्व पुजाऱ्यांच्या सर्व महाराजांना जे काही ह्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन पुकारलेलं या सर्व आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे. या महाराष्ट्रामध्ये या बेधुंद सरकारनं दारूची दुकानं त्या ठिकाणी उघडी केली, लोकलने प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला, 50-50 लोक बसमध्ये बसून कोमून त्या ठिकाणी घेऊन जातात, परंतु सर्व हिंदू बांधव असतील, मुस्लिम बांधव असेल, ख्रिश्चन बांधव असेल, यांचे श्राद्धास्थानं असलेली सर्व धार्मिक स्थळं या महाराष्ट्रामध्ये बंद आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की सर्व हे मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं आज या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी दर्शनासाठी या ठिकाणी खुली करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे. आपले केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही संपूर्ण जालना जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत. राज्यामध्ये एकीकडे मंदिरालय उघडलेली असताना मंदिरं मात्र बंदच आहेत. यापूर्वी भाजपनं राज्यभर घंटानाद आंदोलन केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारला जाग आलेली नाहीये. या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे राज्यभरात प्रमुख मंदिरांसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. ठाण्यातील 200 वर्षांच्या पुरातन घंटाळी देवी मंदिरासमोर भाजपा आणि आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं करण्यात आलेल्या उपोषणावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजयजी वाघुले, प्रदेश सचिव संदीपजी लेले, नगरसेवक सुनेशजी जोशी, मृणालजी बेंडसे, आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकासजी घांगरेकर यांची उपस्थिती होती. या उपोषणाला सामान्य नागरिकांचा देखील उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. आपल्या ठाकरे सरकारचे कान जे आहेत ते उघडले जातील अशी आम्ही घंटाई चरणी माता घंटाई चरणी आम्ही आशा व्यक्त करतो. आणि आता नवरात्र येतोय, नवरात्रामध्ये हे घंटाई देवस्थान ज्याला 200 वर्षाचा इतिहास आहे, या देवस्थानामध्ये सगळ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होतात, सगळ्यांचे रीतिरिवाजी जे आहेत त्या 200 वर्षाच्या खंड न पडता हे पहिलं असं वर्ष असेल की या वर्षी खंड पडतोय. आणि या ठाकरे सरकारने जिथे मंदिरालयं जी आपल्या आरोग्याला घातक आहेत ती मंदिरालयं चालू केली, पण जी देवालयं जिथे आपल्याला आपल्याकडनं आशीर्वाद मिळतो त्या देवालयामध्ये स्वतः ठाकरे सरकार सिद्धिविनायकाला सगळ्या कुटुंबासमवेत जातात आणि नमस्कार करतात, हे बाबा मी निवडून नाही आलो तरी मला मुख्यमंत्री कर. त्या सरकारने आज सिद्धिविनायकाला सुद्धा बंद केलं आहे. महाराष्ट्रातल्या तमाम देवळं जी आहेत ती बंद केलेली आहेत, तेव्हा या सरकारने हे देवालय उघडावीत ही अशी आमची इच्छा म्हणण्यापेक्षा ह्या घंटानाद आंदोलन त्यांच्यापर्यंत पोचलं नाही म्हणून आम्हाला हे दुसरं प्रखर आंदोलन करायला लागतंय. आणि ह्या आंदोलनाने तरी त्यांचे कान उघडले जातील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि देव त्यांना पवार न देता पॉवर द्यावी अशी मी विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. घंटाळी मत की हरे 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 हरे. मंदिर उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने हे दुसऱ्यांदा आंदोलन होत आहे. राज्यभर या आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं प्रमुख स्थान हे शिर्डी या इकडे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आयोजित केलेलं आहे. हे जे श्रद्धाचे ठिकाणं आहेत याच्यामधलं एक आर्थिक चलन त्या त्या शहरालाही भेटतं. या गोष्टीला लक्षात घेऊन खरं तर राज्य शासनाने या संदर्भातलं ताबडतोबीचं निर्णय घेतला पाहिजे. शिर्डी असेल, तुळजापूर असेल, यासारखी जे प्रमुख देवस्थानं आहेत या इकडच्या लोकांची आर्थिक नाडी या देवस्थानांशी जोडली गेली आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आज हे आंदोलन आम्ही परत एकदा पुकारलेलं आहे की जेणेकरून या शासनाला जाग यावी आणि ताबडतोबीने हे देवस्थानं उघडी करावी.
महाराष्ट्रातील सर्व मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरिता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी येथे आंदोलन केलं. कुरुंदवाडी येथील बिरोबा मंदिरासमोर आमदार पडळकर आणि समर्थक तसेच भाविकांसह राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध केला गेला. राज्यात दारूची दुकानं सुरू करणारे सरकार मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या लोकांचा विचार का करत नाही असा प्रश्न देखील आमदार पडळकर यांनी उपस्थित केला. राज्यभरातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आज सिल्लोडमध्ये भाजपाच्या वतीनं मंदिरे बंद उघडले दार उद्धवा धुंद तुझे सरकार अशी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं आहे. सरकारनं राज्यातील बार दारूची दुकानं सुरू करण्यास परवानगी दिली मात्र मंदिरं सुरू करत नाही हे सरकार सातत्यानं हिंदू धर्मविरोधी निर्णय घेत असून सरकारला चांगला धडा शिकवणार असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला आहे. भाजपनं शिवसेनेबरोबर 6 महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला असला तरी भाजपा आपल्या दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. मागील 20 ते 25 वर्षांपासून त्यांच्याबरोबर सत्तेत आहे त्यामुळे शहराचं वाटोळ होण्यास भाजपा देखील तितकीच जबाबदार आहे. आता भाजपानं विरोधी भूमिका घेतली ते स्वागतार्ह आहे मात्र असाच आवाज त्यांनी आधी उठवला असता तर शहराचा चांगला विकास होऊ शकला असता अशी टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या पालिकेतील आंदोलनाबाबत केली आहे. पालिकेनं करवसुलीसाठी अभय योजना लागू केल्यानंतर कळून ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी 27 गावांमधील मालमत्तांना चुकीच्या दरानं केलेल्या कर आकारणीकडे पालिका आयुक्तांचं लक्ष वेधलं आहे. पालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांपैकी 18 गावे वगळली गेली असली तरी अद्यापही पालिकेमध्ये असलेल्या 9 गावांना महापालिका प्रशासनानं पूर्वीच्या रेटेबल दरानुसार कर आकारणी करण्याऐवजी 2015 बाजार भावानुसार कर आकारणी केलेली आहे. यामुळे नागरिकांना 3 पट 5 पट काही जणांना 8 पट कर वाढ लादली गेलेली असून ही आकारणी चुकीची असल्याचं पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत या विषयावर महासभेमध्ये चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. तसेच हा प्रश्न सोडवल्यास पालिकेचा रखडलेला मालमत्ता कर वसूल होऊ शकेल असं देखील ते म्हणाले. पुढे बोलताना पाटील यांनी रेल्वे बंद असल्यामुळे नागरिकांचे प्रवासामध्ये होणारे हाल विशद करताना त्यांनी कल्याण श्री रोडच्या कामाचं भिजत घोंगडं पडलेलं असून पत्रीपुलाच्या जगातील 8वे आश्चर्य तयार करण्यासाठी बांधणी केली जात आहे का असा सवाल करताना नागरिकांच्या सोयीसाठी छोटे छोटे मार्ग निघू शकतात मात्र नागरिकांच्या त्रासाची यांना काहीही पडलेली नसल्याचा आरोप केला आहे. KDMC माजी महापौर राजेंद्र देवळेकर आणि गटनेते दशरथ गाडीगावकर या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या दोघांच्या कुटुंबियांना महापालिकेकडून मदत व्हावी अशी मागणी भाजप नगरसेवक आणि KDMC विरोधी पक्षनेते राहुल दामले यांनी केली आहे. येत्या काळामध्ये महापालिकेने एक प्रस्ताव आणावा जेणेकरून या दोन्ही नगरसेवकांच्या कुटुंबियांना मदत व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या RT-PCR किट सदोष निघाल्याची माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांची SIT चौकशी करा अशी मागणी भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. कोरोना बाधितांची आकडेवारी राज्य सरकार लपवत आहे त्यामुळे या बोगस किट्स प्रकरणाची SIT चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी लोणीकरांनी केली आहे. दोषींची चौकशी न केल्यास विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा देखील यावेळी लोणीकरांनी दिला आहे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. हे सरकार कुंभकर्णी निद्रेत आहे भाजपचं विधान. बांबवडेतील छत्रपती शिवरायांचा पुतळा सनदशीर मार्गाने पुन्हा बसवणार. मंदिर उघडण्यासाठी भाजपचं राज्यभरामध्ये आंदोलन. मंदिर बंद उघडले बार उद्धवा धुंद तुझे सरकारच्या घोषात भाजपाचं सोलापूरमध्ये आंदोलन. मद्यालय सुरू देवालय बंद हे उद्धवा अजब तुझे सरकार. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज.